5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन। या शिक्षक दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषद अहमदनगर आणि शिक्षण विभाग यांच्या वतीनं 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुखांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। पालकमंत्री राम शिंदे त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। 5 सप्टेंबरला अर्थात शिक्षक दिनी जिल्हा परिषद अहमदनगर आणि शिक्षण समिती अहमदनगर यांच्या वतीनं शहरातील बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन्स येथे जिल्ह्यातील 14 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते शिक्षकांना या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। या 14 शिक्षकांबरोबरच 2 केंद्रप्रमुख यांनाही हे पुरस्कार देण्यात आले। या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी या पुरस्कारांसाठी पुढाकार घेतला होता। अहमदनगर जिल्हा परिषद व शिक्षण समितीने ह्या ज्या 14 तालुक्यातील प्रत्येक 14 तालुक्यातून 1 शिक्षक असे 14 शिक्षक त्याचबरोबर 2 केंद्रप्रमुख अशा आदर्श शिक्षकांची आज पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदेसाहेब तसेच विरोधी पक्षनेते नामदार विखेसाहेब या दोघांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या 14 तालुक्यातील 14 शिक्षक व 2 केंद्रप्रमुख यांना आज पुरस्कार वितरण केलेले आहे। खरं तर पाहतर ही त्यांच्या चांगल्या कामाची पावतीच दिल्यासारखी आहे। या 14 शिक्षकांना त्यांच्या कामाची ही पावती असल्याचं मंजुषा गुंड म्हणाल्या। शिक्षक सर्जनशील असावा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे शिक्षकाचं सतत लक्ष असावं, शिक्षकांना सर्जनशीलरित्या दररोज नवनवीन प्रयोग करावेत असंच मान्यवरांच्या मनोगतातून ऐकायला मिळालं। या शिक्षकांचं सर्वांनी अभिनंदन केलं आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। राजकीय व्यक्तीवर टीका करणं इथून पुढे देशद्रोह ठरणार आहे असा अध्यादेश गृह मंत्रालयानं काढलेला आहे। यावर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे आणि त्याचा निषेध केला। पूर्वी सरकारने जो परिपत्रक निकाला है इसके कारण उच्च न्यायालय के संदर्भ देखे कि राजकारणी जो है अगर वो किसी तरह तरह की टीका टिप्पणी करेंगे वो राष्ट्रद्रोह माना जाएगा। तो सरासरी उसमें लोकशाही का उसमें मैं समझता हूँ कि लोकशाही की थट्टा है। इस फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ये कॉन्स्टिट्यूशन ने हमको दिया है, अधिकार दिया है। ये सरकार की मेहरबानी नहीं, किसी सरकार की। उच्च न्यायालय के संदर्भ जो सरकार ने दिया है, उच्च न्यायालय ने ऐसा नहीं कहा है। उच्च न्यायालय ने ऐसा कहा है कि ये कानून की 156(3) का जो कानून था, कोई भी जाके FIR दाखिल करता था वो एक्सप्लॉयटेशन हाउस के घर इसमें आने वाली है। इसमें फ्रीडम ऑफ स्पीच या लोकशाही को नज़रअंदाज करने की जो सरकार ने कोशिश शुरू की है उसका हम तीव्र शब्द से निषेध करते हैं। तुरंत ये जो अध्यादेश निकाला है वापस देने का मांग करते हैं। थैंक यू।